गुड़ धाम की दुनिया तारी। आणि गौरी मावशी आणि सपना जी, तुम्ही इथे आलात, तुम्हाला भेटून खूपच छान वाटलं, त्याबद्दल तुमचे आभार, थँक यू व्हेरी मच। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे, आशा करूयात की पोपटलालचं लग्न लवकरात लवकर हो आणि मुलगी तुम्ही शोधा। ऐका ऐका, तो कधीपासून आपल्या सगळ्यांची वाट पाहतोय, कोणी त्याच्याकडे तर बघतच नाहीये। नाश्ता गुड इव्हिनिंग। अरे काय गुड इव्हिनिंग, कुठे होतास तू भाऊ? सगळं ठीक आहे ना? हो, मला काय झालंय? मग यावेळी कुठे गेला होतास तू? अरे मी सगळ्यांसाठी गोड पान आणि तुझ्यासाठी चॉकलेट आणायला गेलो होतो, हे बघ ना। गोड पान आणायला गेला होतास? कुठल्या आनंदात? अरे आज मला गौरी मावशीच्या रूपाने नवीन आशा दिसलीय। त्यांचं स्वतःच मॅरेज ब्युरो आहे आणि त्यांचा रेकॉर्ड पण चांगला आहे। पण एक मिनिट, तुम्ही सगळे असे टेन्शन मध्ये का दिसताय? काही प्रॉब्लेम आहे का? अरे भाऊ, तुलाच घेऊन टेन्शन मध्ये होतो आम्ही सगळे। मला? हो का? अरे बाबा, तुझ्या घरावर कुलूप, तू प्रेस मध्ये गेला नाही तर आम्हाला सगळ्यांना वाटलं की तुला सकाळच्या घटनेमुळे धक्का बसला असेल। अरे कमाल आहे, तुम्ही पण काही पण विचार करता। अरे मी ना एक सकारात्मक माणूस आहे, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमधून सकारात्मकतेने बघतो आणि पुढे जातो। हे कधीपासून? मला काय माहित, पण असू दे पोपू, तू असं बोलून यारा दिल खुश करून टाकलास। चला मग याच गोष्टीवर सोडा पिऊ आणि मग पान खाऊ आपण। अरे एक गोष्ट सांग, तुझा फोन का लागत नाही? जेठालाल केव्हापासून ट्राय करतोय? घ्या आता, हा तर फोन स्विच ऑफ झालाय, बॅटरी डाऊन झाली याची। मेलू, अरे कोणत्या मॅरेज ब्युरो मधून फोन वगैरे आला असेल तर मला घरी जाऊन आधी फोन चार्जिंगला लावला पाहिजे। मी जातो, मी नंतर येतो। अरे अरे अरे, पान आणि चॉकलेट। गुड मॉर्निंग गोकुळधाम। अरे वा टपुडा वा, सकाळी सकाळी कसरत करतोयस, ही तर खूप चांगली गोष्ट। थँक्यू आजोबा। आजोबा तुम्ही पण जॉईन करा ना मला। हो हो, या ना आजोबा, मजा येईल, या ना। कमॉन कमॉन बाबा, मी काय आजोबा, या ना, होऊन जाईल, या या। अच्छा अच्छा ठीक आहे। हात थोडे पुढे, हात थोडे पुढे असे, बॉडी स्ट्रेट ठेवा आजोबा। हो बाबा एक मिनिट, रेडी, हां स्टार्ट। Come on, Azoba! Azoba, body straight, body straight! Come on, come on! Sorry, sorry. Oh, my God! Azoba, fresh water, na? Huh? Hello! Give me five! Are you? पद्मावती मधून टिफिन पण आला। होय आजोबा। चठ्या कुठे, आंघोळीला गेलाय? नाही नाही, पप्पा झोपलेत। अजून झोपलाय तो? चठ्याला सांगून सांगून थकलो की सकाळी लवकर उठत जा, पण नाही ऐकतच नाही। आता त्याला उठव। आजोबा आजोबा, पप्पांना उठवायला माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे। काय? चला 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 चला, लवकर लवकर। अरे काय करतोय टप्पू, बंद कर बंद कर। करतो करतो। अरे काय सकाळी सकाळी गरब्याचं म्युझिक? हे डोढा, ते मला पण माहितीये, पण माझ्या कानात काय वाजवतोय? वाजवायचं तर तुझ्या रूम मध्ये जाऊन वाजव। मी त्याला सांगितलं। बापूजी, तुमच्यामुळे हा बिघडला आहे। ए बाबा, तू इथे आरामात घोरत पडला होतास, टप्पू तर सकाळी लवकर उठून बाहेर कसरत करत होता। आता सांग, बिघडलं कोण आहे, हा की तू? बापूजी, ते माझं पूर्ण अंग दुखतंय। अच्छा, चल गरबा खेळूया।
काय हो चल गरबा खेळूया सकाळी सकाळी गरबा हो चल तू आता म्हणालास ना की तुझं पूर्ण शरीर दुखताय म्हणून मग चल गरबा खेळूया गरबा खेळल्याने तुझं पूर्ण शरीर एकदम फ्री होऊन वाव आजोबा काय मस्त आयडिया आहे या पप्पा तुमची स्ट्रेचिंग होऊन जाईल या या अरे नाही बाबा इतकं पण नाही दुखत ते ठीक होईल ना अरे काय ठीक होईल चल ना पप्पा या ना चल चल मी घेतो त्याला चल उठ तू अरे अरे पप्पा बंद का केलं वाजू द्या ना तुला कॉलेजला नाही जायचं जायचंय ना हो मग बापूजी मला पण दुकानात जायचंय बरोबर टपू बाळाचा बासा जड्या तू आंघोळ करून पटकन तयार होऊन बाहेर ये पद्मावती मधून नाश्ता आला ठीक आहे बापूजी मी लगेच आंघोळ करून येतो टपू नाही बापूजी तुम्ही जा ना मी तर म्हणत होतो टप्पू तुझा स्पीकर पण घेऊन जा द्या ना पप्पा काय द्या तिकडे काय द्या तू मला हे सांग की तुझ्याकडे हा स्पीकर कुठून आला बागा अंकलने दिला माझा स्पीकर मला न विचारता बागाने तुला दिलाच कसा काय तुम्हाला नाही विचारलं नाही ठीक आहे तर जसं तुम्ही दुकानात पोहोचाल मी त्यांना सांगतो की तुम्हाला विचारा म्हणून हे हुशार उभा राहा गपचूप इथे आणि माझा फोन दे गुड मॉर्निंग शेठ जी अरे काय गुड मॉर्निंग तुझ्यामुळे माझी मॉर्निंग गुडच्या जागी बॅड झाली तू मला हे सांग तो जो नवीन ब्लूटूथ स्पीकर आलाय ना महागडा तो मला न विचारता टप्पूला का दिलास अरे शेठ जी त्यात काय विचारायचं तस पण तो सॅम्पल पीस आहे आपल्याला फ्री मध्ये मिळालेला म्हणून मी तो टप्पू शेठजींना दिला सॅम्पलचा पीस आहे म्हणून टप्पूला द्यायचा हो शेठजी मी जे काही करतो ते खूप विचार करून करतो हा स्पीकर मी टप्पू शेठजींना असाच नाही दिला स्पीकर देण्यामागे खूप मोठं कारण आहे काय स्पीकर बद्दल जर आपल्याला टप्पू शेठजींसारख्या यंग जनरेशनचा फीडबॅक मिळाला तर आपल्यासाठी खूप चांगला आहे अरे शेठजी मोठ्या मोठ्या कंपन्या मोठे मोठे इव्हेंट ठेवतात अशा प्रोडक्टच्या फीडबॅक साठी म्हणून मी टप्पू शेठजींना स्पीकर दिला ज्यामुळे आपल्याला समजेल की स्पीकर कसा आहे त्याचं काय आहे शेठजी पुढे आपण ऑर्डर द्यायची नाही द्यायची दिली तर किती द्यायची अहो हे समजेल ठीक आहे आणखी काही तू आणि नट्टू काका दुकानासाठी निघालात का तुम्ही निघालात मी थोड्या वेळात निघणार आहे मग मी आणि नट्टू काका पण 5 मिनिटात निघतो हा ठीक आहे ठीक आहे काय म्हणाले बाग अंकल काही नाही मग मी हा स्पीकर ठेवू की परत द्यावा लागेल मला नाही तू ठेव ठेव वापर आणि नंतर सांग की हा स्पीकर कसा आहे थँक्यू थँक्यू सो मच पप्पा आज तर टपू सेना कॉलेज मधून येईल आणि हा स्पीकर ऑन करून गोकुळधाम मध्ये मस्ती करणार टपू टपू काय सांग ना अच्छा अच्छा ठीक आहे तर मी जे सांगत होतो पुढे बोल ते आहे दाखव ना ते आहे हे अरे वा ब्लूटूथ स्पीकर किती मस्त आहे यार अरे वा कुठून आणलास आणि कोणी दिला अरे फ्रेंड्स टप्पूच्या पापांचं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे तर माझ्याकडे असणारच ना हे वा यार मोंटू काय मस्त ग्लेअर्स आहेत आवडले का तुला हे घे ठेव अरे घे ना यार अरे नको 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 अरे नको रे नको अरे डार्लिंग लाजतोस का अरे यार आता तू मोंटूचा दोस्त आहेस आजपासून मोंटूची प्रत्येक गोष्ट तुझी आणि मी टप्पू सारखा नाहीये अरे तू बघ मोंटू तुझ्यासाठी काय काय करतो
तुला बाईक आवडली का? अरे नाही 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 बाईक तर अजिबात नाही. क्लेअर्स साठी थँक यू. अरे डार्लिंग बघ मॉन्टू तुझ्यासाठी काय काय करतो. ऐकूया. हा चल. कोण मॉन्टू? आहे एक ओव्हर स्मार्ट मुलगा. आपल्या कॉलेज मध्ये शिकतोय? माहित नाही रे, पण आजकाल आपल्या कॉलेज मध्ये जरा जास्त दिसतोय. फ्रेंड्स पूर्ण दिवस बाईक वर फिरत असतो तो. पूर्ण दिवस कॉलेज मध्ये दादागिरी करत फिरतो. स्वतःला ना काही जास्त स्मार्ट समजतो, पण तसा नाही येतो. मी पण या मुंटूला 2-3 वेळा आपल्या कॉलेज कॅन्टीन मध्ये टाइमपास करताना पाहिलंय. हा थोडा विचित्र मुलगा आहे हो ना टप्पू? पिंकू थोडा नाही, खूप जास्त विचित्र आहे. कॉलेजच्या साध्या भोळ्या मुलांना मूर्ख बनवत असतो. माहित नाही या मॉन्टूने गोगीला काय गोळी चारली आहे. एक मिनिट टप्पू, गोली मी आहे यार. अरे गोली मी, गोली नाही गोळी म्हटलं. माहिती आहे यार. माहित नाही या मॉन्टूने आपल्या गोगीला काय शिकवलंय. पूर्ण दिवस त्याच्यासोबत गोगी फिरत असतो. अरे यार, मग तर गोगीला मोंटू बद्दल सांगायला हवं यार. गोगीला सांगूया की या मोंटू पासून दूर राहा. गोगीला येऊ द्या, आपण त्याच्याशी लगेच बोलूया. घ्या, गोगीचं नाव घेतलं आणि तो आलाच. हे माझे फ्रेंड्स आहेत, थांब थांब थांब, इथे ना. व्हाट्स अप फ्रेंड्स? यप. कसा आहेस टप्पू? मीट माय फ्रेंड मॉन्टू. हाय हाय टप्पू. हॅलो. हाय मॉन्टू. सो गोगी, ही आहे तर तुझी टप्पू सेना. हाय टप्पू, सोनू, गोली आणि पिंकू. कुल 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 गोगी डार्लिंग. एक सांगू गोगी डार्लिंग, तुझी सोसायटी झकास आहे यार. थँक यू, बट आय लाईक टू टेल यू आउटसाइड व्हेकल्स आर नॉट अलाउड इन द सोसायटी. अरे हो हो, मी तर याला ड्रॉप करायला आलो होतो. चल गोगी डार्लिंग, मी जातो. बाय. कॉलेज मध्ये भेटूया. बाय बाय. बाय. गोगी ऐक ना, मला काय सांगायचं. गोगी डार्लिंग एक मिनिट इकडे ये. एक मिनिट. अरे गोगी डार्लिंग, एक गोष्ट तुला सांगायचंच विसरलो. काय? अरे तो मार्केट मध्ये नवीन फोन नाही का आला, सुपर एक्स. सुपर एक्स 100 मोबाईल? काय सुपर बाय यार, काय फीचर्स आहेत त्याचे आणि कॅमेरा सुद्धा बेस्ट आहे ना. हो, तुला पाहिजे तो फोन. हो हो, पाहिजे ना. हा घे तुझ्यासाठी डार्लिंग. माझ्यासाठी? फ्रेंड्स मॉन्टूने गोगीला काही दिलं ना आता. काय दिलं? माहित नाही रे, काही बॉक्स दिला. थँक्यू यार, थँक्यू. हे बघ, माझ्याकडे असा एक्स्ट्रा पीस पडून आहे. मार्केट मध्ये याची किंमत 40,000 आहे, पण तुझ्यासाठी गोगी 30,000 ओनली. फक्त 30,000? काय बोलतो भावा, कसा वाटला? मस्त आहे यार, मस्त आहे. अरे तू मजा कर ना भावा. थँक्यू यार, थँक्यू. पण मम्मी पप्पा नव्या फोन साठी ऐकणार नाहीत. अरे भावा, मम्मी पप्पा कधीच ऐकणार नाहीत. त्यांना समजवावं लागतं आणि नाही ऐकलं तर पटवावं लागतं. तू चॅम्पियन आहेस आणि मम्मी पप्पाला पटवणं तर तुझ्या डाव्या हाताचं काम आहे. प्रयत्न करतो. अरे प्रयत्नाला मार गोळी जा आणि बोल की बिंदास स्वस्तात फोन मिळतोय. हो, तरीही मम्मी पप्पांना विचारूनच फोन घेईन. नाही नाही, ठेव ना भावा. माझ्याशिवाय या किमतीत तुला हा फोन कोणीच देणार नाही. तू फक्त एकदा हा फोन विकत घे, मग बघ कॉलेज मध्ये तुझा काय वट वाढतो. कॉंग्रॅच्युलेशन गोगी, कॉंग्रॅच्युलेशन. अरे खरच यार, वट तर वाढेल. अरे थांब थांब थांब, काय करतोय भावा? मला हा सुपर एक्स 100 मोबाईल एकदा ना हातात घेऊन बघायचा आहे रे. अरे बघ ना डार्लिंग, पण पैसे दिल्यानंतर. काय ना की एकदा पीस तू ओपन केला ना की मला कोणाला विकता येणार नाही रे. मम्मी पप्पानी हो म्हटलं तर फोन तुला ठेव.
आणि पैसे दिल्यानंतर तर फोन तुझा जाणार. ठीक आहे ठीक आहे, मी पैसे दिल्यानंतरच हा बॉक्स उघडेन. चल मग भावा तू फोन ठेव, आपण उद्या भेटूया. थँक्यू थँक्यू मोंटू. अच्छा भावा ऐक ना अजून एक गोष्ट, उद्यापर्यंत आपल्याला सांगा की तुला फोन घ्यायचा की नाही. हा ठीक आहे ठीक आहे, उद्यापर्यंत कन्फर्म सांगतो. पण मोंटू मला हा फोन पक्का घ्यायचाच आहे. ओके डार्लिंग, मग मी निघतो. आणि ऐक रे, याबद्दल जास्त काही टप्पू सेनेशी डिस्कस करू नको. हा ते माकडं बघ, टक लावून बघतायत. अरे हो यार, ते आपल्यालाच टक लावून बघतायत. अरे जळतात आपल्या मैत्रीवर, म्हणून जास्त काही सांगू नकोस. तू समजलं ना? समजलं. चल बाय डार्लिंग, कॉलेजमध्ये भेटूया. सुपर एक्स 100 मोबाईल गोगीचाच होणार. चला मित्रांनो भेटूया, बाय. ए थांब थांब, काय काय बाय काय, हे सगळं काय चाललंय? काय आजकाल तू मोंटू सोबत जरा जास्तच फिरतोयस. हो मग. मग म्हणजे तुला काही समजत नाहीये का? काय समजत नाहीये? तेच की, मोंटू चांगला मुलगा नाही आहे गोगी. कोण म्हणाला? गोगी हे आम्ही बोलतोय. तुम्हा लोकांना कसं माहिती? गोगी आम्हाला माहित आहे यार, कॉलेजमध्ये आम्ही खूप ऐकले त्याच्याबद्दल. आणि आता तर काही जास्तच दिसतो तो कॉलेजमध्ये. आणि तो कॉलेजमध्ये शिकतो की नाही हेही माहित नाही यार आपल्याला. हा गोगी, तू का अशा लोकांसोबत फिरतोस? नको फिरूस ना. अशी लोक म्हणजे? अरे म्हणजे मोंटू सारख्या टपोरी मुलांमध्ये नको फिरू. पूर्ण वेळ तर तो त्याच्या बाईक वर स्टाईल मारत असतो, त्या व्यतिरिक्त तो काही करतो की नाही? हे बघा फ्रेंड्स, तुम्ही लोक मोंटू बद्दल असं बोलू नका, तो माझा पक्कावाला मित्र आहे. अरे किती मैत्री पाळतो माहितीये? आम्ही लोक बाहेर जातो किंवा कधी कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये नाश्ता करायला बसतो ना, तर कधीच मला पैसे नाही काढू देत, कायम तोच खर्च करतो. काय तो तुला कॅन्टीन मध्ये फ्री मध्ये खाऊ घालतो? तर मग त्याला सांग माझ्याशी पण मैत्री करायला. अरे गोली, सॉरी यार, मस्करी करत होतो. यार गोगी, तू मोंटू सोबत मैत्री नको करूस. अरे जळतात आपल्या मैत्रीवर. मी त्याच्याशी मैत्री ठेवली तर तुम्हा लोकांना काय प्रॉब्लेम आहे? आणि टप्पू, तू कायम आपली मनमानी का करतोस? गोगी, टप्पू मनाचं नाही करत आहे, तुला समजावतोय. हो बस बस, मला नको समजावू. मला सगळं कळतं बरं का, मी आता लहान नाही राहिलो. अच्छा काय समजतं बरं तुला? माझे नवे फ्रेंड्स बनतायत ना, त्यामुळे तुम्हाला जलसी होते. अरे गोगी, आम्हाला का जेलेसी होणार? हा आम्ही तुझे मित्र आहोत म्हणून तुझ्या भल्यासाठी सांगतोय. ओ प्लीज टप्पू, मी काय आता तान्हा बाळ नाहीये. मित्रांनो, तुम्ही गोगी मध्ये कुठल्या तरी बदलावावर लक्ष दिलं? गोगीच्या जीवनात मोंटू नावाचा नवा मित्र आलाय आणि त्याच्या येण्याने तर गोगीचं वागणंच बदललंय. तर बदलणं हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि आपल्याला बदलायला पाहिजे आणि बदलतोही, पण अशा प्रकारे बदलणं त्रासाचं आहे. आपण काही वेळा लोकांशी प्रभावित होतो, त्यांच्या शब्दात येतो, त्यांना समजण्याशिवाय पारखल्याशिवाय त्यांच्याशी मैत्री करून बसतो. हेच झालं गोगी सोबत. मोंटूला जाणलं नाही, पारखलं नाही आणि त्याच्याने प्रभावित झालं आणि त्याच्या बोलण्यात आला. आणि यावेळी मोंटूने सुपर एक्स 100 मोबाईल दिला आहे गोगीला आणि गोगी घरी जाऊन याच मोबाईल फोनचा हट्ट करणार आहे. आता बघूया सोडी आणि रोशन काय गोगीची इच्छा पूर्ण करतील, काय मोबाईल फोन घेण्यासाठी राजी होतील. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की हा मोबाईल फोन जेठालालच्या आयुष्यात कसा भूकंप घेऊन येतो. खूप सारे प्रश्न आहेत, खूप सारे उत्तर आहेत, पण पाहायची गोष्ट ही आहे की काय होतं पुढे. गोगीच्या स्वभावात जो बदल झालाय त्याने गोष्टीत काय नवीन वळण येणार आहेत आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मुलांबरोबर. नक्की पाहत राहा, कारण इथे या गोष्टी सोबत खूप मोठी शिकवण आहे. पाहत राहा, हसत राहा. गोकुळधामची दुनियादारी.